भगवान श्रीकृष्णाने आपण होऊन एकही लग्न केलेलं नाही, हे तुम्हाला अजून माहितीच नाही। भगवान श्रीकृष्णाचे 8 लग्न आहेत, 8ही च्या 8ही होऊन आलेले आहेत। भगवान श्रीकृष्णाने लग्नाला कुणाला मागणी घातली कधी आठवतंय तुम्हाला? रुक्मिणी असेल, कोणी असेल, तिकडून निरोप आला मग त्यांनी होकार दिलेला आहे। म्हणजे 16,000 पत्नी नाही आहेत। वारकरी संप्रदायात कुठल्या संतांनी संसार सोडलेला नाही आहे, ना तुकोबारांनी सोडलेला आहे, ना साधू संतांनी सोडलेला आहे। प्रतिबंधक नाही आहे संसार। ज्ञानोबा खूप सुंदर सांगतात महाराज, साधूला सुद्धा पत्नी असते। ज्ञानोबांचे ओव्या सांगतो म्हणजे तुम्हाला वाटेल काय ज्ञानोबा लिहितात। सावली सरसीच असे, असे हे नेनेजे जैसे, स्त्रियांचे तैसे लोलुप्य नाही। सावली माणसाबरोबरच असते, पती जशी लक्षात राहत नाही, नाही कळालं? सावली डोक्यात बसत नाही। सावली आहे की नाही प्रत्येकाला? पती डोक्यात बसत नाही। तसंच संतांची पत्नी असते, सावली सारखी बरोबर असते पण डोक्यात नसते। सावली सरसीच असे, असे हे नेहमी जे जैसे, स्त्रियांचे तैसे लोलुप्य नाही। म्हणजे मुलं बाळ असतातच, मग त्यांना सांभाळतो का? नाही। ज्ञानोबा म्हणतात का सांभाळत नाही? जगावर प्रेम करणारा साधू स्वतःच्या मुलावर प्रेम करणार नाही असं होऊ शकतं का? आपले नसलेल्या जगावर प्रेम करतो, नसलेल्या जगाला उपदेश करतो, मग स्वतःपासून जन्माला आलेले गोरुवे बैसली रुखातळी। ऊन सहन करणार भरगच्च झाड आहेत, त्याच्या खाली गोरुवे म्हणजे गाई वासरं सगळी बसलेली असतात। त्यांना जसं तो थंडावा देतो, तसं त्याच्या पोटी जन्माला आलेल्या मुलाबाळांना तो थंडावा देतो आणि आतप तो स्वतः सहन करतो। पण त्या अजून तुम्हाला दृष्टांत कळला नसेल। मुलं उठून गेली ना, झाड आपली जागा सोडत नाही। मुलांना जर गरज असेल तर ती येतात, सावलीचा आस्वाद घेतात, बापाला विचारतात, पण बाप त्यांच्या मागे लागत नाही। ही वृत्ती आहे, हे अध्यात्म आहे, हे जीवन आहे। विद्वत्ता असते साधूकडे। ज्ञानोबांचे ओव्यात इतक्या सुंदर आहेत महाराज, वाचस्पतीचे निपाडे सर्वज्ञता तरी जोडे। देवांची जे गुरु आहेत बृहस्पती, तितकी योग्यता त्या माणसामध्ये असते। परी वेडीवे माझी दडे महिमे भेने, सोंग घेतो वेड्याचा तो, आपली योग्यता मिरवत फिरत नाहीत। मी बरेच लोक असे पाहिले काहीच नसतात, नुसते मिरवतात सगळ्यांच्या पुढं। अधिकार काय? काहीच नाही। काय 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 म्हणणं? क्लर्क आहे एवढं पुढं पुढं। ज्याची योग्यता आहे तो दाबून योग्यता जगतो। योग्यता दाबण्याला ताकद लागते, उफळण्याला नाही। पाणी जेवढं खोल असेल ना तेवढं ते आवाज करत नाही, तेवढं ते गंभीर असतं, तेवढं ते खोल असतं। मनुष्य जेवढा ज्ञानी असतो तेवढा तो समतोल असतो, शांत असतो। रामायणामध्ये एक सुंदर प्रसंग आलेला आहे, त्या रूपाने तुम्हाला कळेल। 3 दिवस रामचंद्र प्रभूने अनशन केलं समुद्राच्या काठी, की लंकेत जायला काहीतरी मार्ग मिळावा म्हणून। माकडेही बसली, वानरही बसली, 3 दिवस उपोषण झालं पण काही मिळालं नाही। म्हणजे रामचंद्रापासून आतापर्यंत जेवढे उपोषण करणारे आहेत त्यांना काही मिळत नाही, हे रामचंद्रापासून शिकण्यासारखं आहे। तिसऱ्या दिवशी राग आला आणि बाण काढला समुद्राचं शोषण करण्यासाठी। समुद्र देवता प्रसन्न झाली आणि म्हणे, काय देवा तुमच्यासारख्यांनी असा बाण काढावा असं राग व्हावं? अरे मग काय करू, काय करायचंय? म्हणे काय पाहिजे तुम्हाला? ते म्हणे पलीकडे जायचंय। आपण छोटी गोष्ट आहे, समुद्र देवता आम्हाला म्हणते बरं का, छोटी गोष्ट आहे। काय छोटी गोष्ट आहे? मग तुमच्या सैन्यामध्ये नल नावाचं माकड, त्याला समुद्रावर पूल बांधता येतो। रामचंद्र प्रभू म्हणले, माझ्या सैन्यामध्ये माकड आहे नल आणि त्याला समुद्रावर पूल बांधता येतो, ते तर माझ्याबरोबर उपोषणाला बसले। म्हणे विचारा त्याला, बोलवलं नला नलाला, त्याला विचारलं तुला पूल बांधता येईल का इथून तिथपर्यंत? म्हणे हो। मग तू तर उपोषणाला बसला। म्हणे आमचं कर्तव्य आहे तुमचं आज्ञापालन करणं। आता तू सांगितलं का नाही की तुला पूल बांधता येतो म्हणून? नलाने सांगितलं, ही भारतीय संस्कृती आहे, विचारल्याशिवाय सांगू नये। मान मिळवावा लागत नाही, मान मिळत असतो। माझा शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा, बांधकाम करण्यामध्ये तज्ज्ञ असणारा
समुद्रावर पूल बांधण्याची ताकद असणारा शांत बसतो ही योग्यता आहे साधू मध्ये. ही क्षमता आहे दाबण्याची. येत काहीच नाही आपल्याला. आपलं वागणं पहा, आपला अहंकार पहा, आपलं जीवन जगण्याची पद्धत पहा, थोडं कळतं. याच्यावर सुद्धा ज्ञानोबरांची ओवी, एकात दोन शब्द नीट बोलता येतात. ज्ञानोबर म्हणतात, मूर्खाची जिभे अक्षराचा अंबुखा, अक्षराचा थेंब पडतो थेंब, आणि मग तो ब्रह्मसभेनं लजे जायचा, विद्वान लोकांपुढं भाषण करायला लागतो. अरे एकच शब्द मिळाला आहे आता, एकच भाषण येते. कोणत्याही गावात गेलं की तेच टिपण, कुठे गेले की तेच. अरे कुठे गेले तू कंटाळत का सरे सांगायला, हेच विशेष वाटतं. ब्रह्मसभेनं लजे जायचा. म्हणून ताकद आहे माणसामध्ये, ती दाबता आली पाहिजे, क्षमता दाबता आली पाहिजे, ती ताकद आहे. ती उफाळून येणं अवघड आहे. त्याच्याही पेक्षा पुढे जाऊन सांगतो, शांत बसणं अवघड आहे, बडबड करणं सोपं आहे. शांत बसण्याकरता मन दाबावं लागतं, ते मन दाबता येत नाही. अरे बोलू नको तरी तो बोलतोच, दाबण्याची ताकद कमी पडते. म्हणून हे अध्यात्मशास्त्र स्वतःला मोठं करायला शिकतो. इथं संसार प्रतिबंधक नाही, पैसा प्रतिबंधक नाही. राजा जनक संत होते. मला एकाने प्रश्न विचारला, महाराज तुम्ही भगवान श्रीकृष्णाला देव कसं काय म्हणता? म्हणलं तुझं काय प्रॉब्लेम आहे? नाही म्हणे 16,108 बायका होत्या असं ऐकलो. तो म्हणलं पुन्हा तेच मूर्खपणा. आता जी येणारी दिवाळी आहे ना, ती दिवाळी त्या निमित्ताने आहे. गुवाहाटी आसाममध्ये आता जी राजधानी आहे ना, ते नरकासुराचं गाव आहे. जे आपण दिवाळी मानतो ना नरकासुर, त्याचं गाव आहे ते. भगवान श्रीकृष्णाने आपण होऊन एकही लग्न केलेलं नाही, हे तुम्हाला अजून माहितीच नाही. भगवान श्रीकृष्णाचे 8 लग्न आहेत, 8च्या 8 होऊन आलेले आहेत. भगवान श्रीकृष्णाने लग्नाला कुणाला मागणी घातली कधी आठवतोय तुम्हाला? रुक्मिणी असेल, कोणी असेल, तिकडून निरोप आला, मग त्यांनी होकार दिलेला आहे. म्हणजे 16,000 पत्नी नाही आहेत, माझा शब्द नीट आहे का? नरकासुराने संपूर्ण पृथ्वीवरच्या सुंदर सुंदर मुली ताब्यात घेतल्या होत्या आणि बंदीखान्यात टाकल्या होत्या. त्या नरक चतुर्दशी, ज्याला आपण दिवाळीच्या टायमाला म्हणतो, त्या दिवशी नरकासुराचा वध केला होता आणि त्या 16,000 स्त्रियांना मुक्त केलं होतं. नरकासुराचा वध केल्यानंतर त्या स्त्रिया बाहेर आल्या आणि कृष्णाला शिवाय द्यायला लागल्या. म्हणे आम्हाला परत घेणार कोण? आमचे आईबाप आम्हाला स्वीकारणार नाही. राक्षसाच्या घरी तुम्ही एवढ्या दिवस राहताय, कोण विश्वास ठेवणार तुम्हाला? आम्ही जगायचं कसं? तो जरी वाईट असला नरकासुर, तरी तो आम्हाला सांभाळत होता. आमची व्यवस्था काय? आम्हाला सामाजिक मान्यता काय? मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, तुम्ही काही काळजी करू नका, माझी पत्नी म्हणून मी तुम्हाला दर्जा देतो. एवढं महान श्रीकृष्णाचं कार्य आणि हे येडं. मला म्हणे महाराज पटत नाही डोक्याला, 16,000 पत्नी आहेत. म्हणलं ते 16,000 आहेत म्हणूनच देव आहेत. तुला एक सांभाळणं होत नाही. न पंढरपूर करू देते, न आळंदी करू देते, तू कसला देवाचा विचार करतो? 16,000 असून किती सांगता येते? माझा शब्द नीट लक्षात ठेवा. हे शक्य कोणाला? म्हणून अध्यात्म समजत असताना व्यक्तीवर आरोप करण्याची जी संसारिक पद्धत आहे, तीच अध्यात्मामध्ये येते. एखाद्या संसारिक माणसाचं जे आपण मूल्यांकन करतो, तेच मूल्यांकन आपण साधूचं करतो. दोघांमध्ये भिन्नता हे लक्षातच येत नाही. अध्यात्मामध्ये रहस्य असतात, क्षमता असते अध्यात्मामध्ये, आणि संसारिक पद्धतीने जीवन जगण्याची आपल्याला प्रथा लागलेली असते. म्हणून हे जमत नाही दोघांचा ताळमेळ. अध्यात्म हे श्रेष्ठ आहे, त्याचे रहस्य आपल्याला कळली पाहिजेत, ते जीवनात उतरली पाहिजेत, तर आपल्याला जीवनामध्ये त्याचा फायदा होतो. त्याचा असा काय फायदा होणार आहे आपल्याला? म्हणून भगवान श्रीकृष्ण योग्यता असून दाबलेले आहे, साधू योग्यता असून दाबलेला आहे, क्षमता असून दाबणारा असतो तो योग्यता, ती ताकद असते. कशा करता दाबायची? भगवान श्रीकृष्ण सांगतात, जीवन तरून जायचे, माया मेतान तरण तरून जायचे, मृत्यू आपल्या समोर आहे. म्हणून ईश्वराची सृष्टी आहे, ईश्वराची पृथ्वी आहे. न कुणाला जाता येतं, न कुणाला येता येतं, फक्त आत्मा जीवात्मा या शरीरातून त्या शरीरात जात असताना आपली उन्नती संस्काराने करावी, पुण्याने करावी, हा महत्वाचा हिशोब आहे. आणि जाता जाता एक महत्वाचा सिद्धांत सांगून जातो, तुमच्या लक्षात राहावा. या जन्मात केलेलं जेवढं पुण्य आहे किंवा मोना जेवढी योग्यता आहे, ती पुढच्या जन्मात तुम्हाला साथ देते. 6व्या अध्यायाचा शेवटचा जो टप्पा आहे ना, तो हा टप्पा आहे.
परमार्थ करता करता जर मी कुठे कमी पडलो तर काय होईल भगवंत, असा प्रश्न सहाव्याध्यायाच्या अंतिम भागामध्ये अर्जुन विचारतो. अयति श्रद्धयोपेतो योगात चलित मानसा. तो पोहोचला नाही आणि परमार्थ सुरू केलेला आहे. भगवंत सांगतात अर्जुना तू चिंता नको करू, परमार्थ सुरू केलाय ना, पुढच्या अशा ठिकाणी त्याला जन्माला घालतो, राहिलेला परमार्थ सुरू होतो. हेच तुकोबारायचं जीवन आहे जे मगाशी सांगितलं. सात पिढ्या शुद्ध झाल्यात तुकोबारायच्या आणि योग भ्रष्ट म्हणून तुकोबाराय जन्माला आले, त्या ठिकाणी जन्माला. अथवा योग नामे कुले भवती धीमता. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात देवा तू भेट नाही तर नको भेटू, संत भेट नाही तर नको भेटू दे, पण पुढचा जन्म मला संस्कार असलेल्या घरामध्ये घाल. हरिदासाची घरी मज उपजावा जन्मांत, हे संस्कार आहे, ही महत्वाची बाब आहे. तुम्ही कोण आहात हा महत्वाचा भाग नाही. तुमचा मृत्यू तुम्ही जिंकता आला पाहिजे, पाहिजे त्या टायमाला तुम्हाला सोडता आलं पाहिजे. शरीर ही ताकद, ही उपासना आहे आणि ती क्षमता आहे.